नमस्कार. शिराळा तालुक्यातील नागरिकांना कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्याकरिता कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन शिराळा न्यायाधीश भूषण काळे यांनी केले. शिराळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्याकरिता आपल्या घरातच थांबावे. शासन व प्रशासनातील प्रत्येक घटक हा नागरिकांच्या सोबत आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. काही अडचण येत असतील तर प्रशासनाशी संपर्क करावा, मात्र कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन शिराळा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष न्यायाधीश भूषण काळे यांनी केले आहे. शिराळा शहरातील प्रमुख चौक मार्गावरून आज शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, नगराध्यक्ष अर्चना शेट्टी यांच्यासह पत्रकारांना सोबत घेऊन लाऊड स्पीकरवरून जनजागृती करण्यात आली. लॉकडाऊन झालेला आहे, याचं मुख्य कारण असं आहे की संसर्गजन्य रोग आवाक्याच्या बाहेर जर झाला तर ही परिस्थिती अतिशय गंभीर होईल. प्रशासनाला सहकार्य करा. यावेळी धनाजी नायकल, अभिजित पवार, बसवेश्वर शेटे, दिनेश हसबनीस, विकास शहा, विनायक गायकवाड, रवींद्र कदम, प्रीतम निकम, विनोद पाटील, प्रकाश शिंदे, नितीन घोरपडे, हरीश पितळे, महादेव पाटील, तानाजी बाबर, संदीप भानुसे, लक्ष्मण गोसावी उपस्थित होते. अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा तालुका प्रतिनिधी शुभम कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.